बैठक रोकड़ को बाकी जाऊन जर तिक एक अपने महित है कि प्रत्येक जन आता इच्छा है मनना है कि लॉकडाउन पाहिजे पण प्रैक्टिकली जर विचार प्रत्येकाने केला कारण ह्या संपूर्ण हवेत जवळपास मी आता बरेचसे डॉक्टर्स आणि जे काही त्या तज्ज्ञ लोक आहेत 2 ट्रिलियन पेक्षा जास्त व्हायरसेस आहे जे आपलं खोप सर्दी खोकला होतं ते सुद्धा असंच प्रकारचं इन्फेक्शन त्यातनं सुद्धा लोकांना निमोनिया होतो त्याच्यामुळं लोकांचं निधन झालं आहे त्यातलाच हा एक प्रकार आहे कोरोनाचा असे अनेक हे पण आता लोकांनी हे सगळं सहन केलं म्हणण्यापेक्षा लोकांनी दक्षता घेणं हाच एक त्याच्यावर दक्षता घेऊन कुठंतरी लॉकडाऊन उठलं पाहिजे आणि किती दिवस तुम्ही म्हणजे लॉकडाऊन ठेवणार कबूल आहे की ह्याची तीव्रता जी आहे ही जे अनेकांचे अनेक वेगवेगळ्या अँगलनी जे बघण्याचा दृष्टिकोन आहे आज आपली जवळपास संपूर्ण लोकसंख्या देशाची बघितली तर 1.37 बिलियन आता मला सांगा एवढी संख्या आता स्वीडन म्हणा किंवा अमेरिका म्हणा थोडंसं वस्तुस्थितीला गाठ मारून बांधली पाहिजे आणि मग त्यातनं पुढं गेलं पाहिजे आज कसं आहे की एवढं मोठ्या सगळ्या लोकांना धान्य आपण किती दिवस करू शकतो आज इंडस्ट्रीज भरून पडलेल्या अवस्थेत लोकांना रोजगार नाही लोकांवरती उपासमारीची वेळ आली आणि ह्याच्यामुळं होणार काय नाही तर एक तर निश्चित होईल की ह्याच्यातनं जर त्या त्या म्हणजे केंद्र शासनातले जे तज्ज्ञ लोक आहेत एकोणास ते ह्याच्यात काय असे जे काही रुजावशी असतात तेव्हा तिथं काय सत्ता आणि म्हणजे सत्तेत कोण आहे आणि ऑपॉर्च्युनिटी हा विषय नसतो पण ते ह्या लोकांनी थोडं विचार करणं गरजेचं की आता जर हे जर केलं नाही तर त्याचं जे कोलॅटरल डॅमेज जे होणार आहे ते ह्याच्यापेक्षा जास्त होतं ऑलरेडी झालंच आहे अजून जर होणार तर किती दिवस मला सांगा ना किंवा आमदार म्हणून किंवा लोकप्रतिनिधी नाते अगदी कलेक्टर किंवा पोलीस जे एस पी असते कुठल्याही जिल्ह्यातले ते किती दिवस ते थांबवू शकतो आज तेवढी पोलिसांची पॉवर किंवा गव्हर्नमेंट मशिनरी आहे का कुठल्याही गव्हर्नमेंट मशिनरीला मी काय चेत म्हणजे काय हे म्हणजे त्यांना लोकांना प्रोत्साहित करत नाही की तुम्ही त्यांच्या विरोधात जाऊ पण आज परिस्थिती बघा ना आज त्यांना त्यांची परिस्थिती जर अशी असेल तर कोण माझं तरी आणि तुमचं तरी आणि कोणाचं कोण कोणाचं ऐकणार आहे शासनाचे जे काय कायदे नॉर्म्स ते म्हणजे आम्हाला ते कोण मान्य केलं तर काय जाण नाही केलं तर नाही आणि ती परिस्थिती निर्माण होऊ नये कारण की मग जर मोठ्या प्रमाणावरती जर उद्रेक झाला कसं थांबवणार मला सांग मला काळजी त्याची वाटते मला बाकी काय नाही त्या हिशोबाने मी बोललो म्हणलं तुम्ही आमच्या जे काय आणि मला सांगा की 2017-12 2002 आणि 2012 सिव्हिअर अक्युटी सिव्हिअर अक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम सार्स SARS आणि मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम MERS हे 2002 आणि 2012 त्यावेळेस त्याच्यावर अजून वॅक्सिन हे मिळालं मग ह्याचं तर वॅक्सिन येणार कधी आणि कुठंतरी जरा थोडंसं आपण जरा ते जे प्रोसिजर जे आहेत शासनाचे किंवा जे नॉर्म्स असतात ते दर ह्याला बदलत जातात कधी प्रोसिजर ऑपरेटिंग प्रोसिजर
त्यांचं जे जे काही जे त्यांचं जे ह्याचं तुमचं की टेस्टिंग मेथड आहे हां कुठलं आणि जसं स्वीडन थोडंसं अभ्यास याच्यावर झाला पाहिजे ना हर्ड इम्युनिटीवरती की जर स्वीडन अमेरिका या लोकांनी काय केलं त्यांनी संपूर्ण सगळं प्रिकॉशन्स घेऊन सगळं केलं आज बऱ्याचशा वेळेस कसं होतं की आपल्याला समजा ताप आला ताप जर आला तर तुमचं करोनाचं ते अँटीबॉडीज तयार करतं जे मग करोना नाही सोत तुम्ही जर तुम्ही हे घेतलं काय त्याला अँटीबायोटिक्स घेतलं तर तुम्ही मुळातच तुमची इम्युनिटी सगळी कमी करून टाकतात तुम्ही अँटीबॉडीजच किल करताय म्हणजे करोना तुम्हाला जास्त इफेक्ट करतो काही डॉक्टरांशी मी एक डॉक्टर ज्यांच्याशी मी बोललो त्यांनी आतापर्यंत 150 थॉमस डिसुझा म्हणून नाही त्यांनी 150 करोनाचे पेशंट तो म्हणला 4 पण नाही 3 दिवसात मी होमिओपॅथीचे मेडिसिन त्यांनी क्युअर केले गोव्यात त्यांनी रिसर्च त्यांचं पाठवलं आहे मोदीजींना त्यांचं गोव्याच्या ह्याला मग आपले देवेंद्र फडणवीसांना पण त्यांचं बोलणं करून दिलं पण ह्याच्यावरती थोडंसं आपल्याला ऑल्टरनेटिव्ह जे काही मेथड आहे त्याच्यावरती हे केलं पाहिजे ना पूर्वीच्या काळात काय जेव्हा म्हणजे ज्यावेळेस म्हणजे त्यावेळेस काय केमिस्टचे दुकानं नव्हते हेच होतं ना जडीबुटी हे ते त्याच्यावरतीच म्हणजे आयुर्वेद आणि हे ह्याच्यावरती थोडंसं विचार केला पाहिजे ना आज लोकांवर त्याच्यामुळं काय झालं आहे त्याच्या आता केरला गोवा ह्या लोकांनी सुद्धा केलं आहे ना आणि बरेच लोकांचं ते आमचं मी आता जी मांडणी केली म्हणलं तुम्ही सांगा म्हणलं ह्या सातारा जिल्ह्यांनी केवळ ह्या महाराष्ट्राला नाही तर देशाला एक दिशा देण्याचं काम केलं आज महाराष्ट्र प्रत्येक ह्याच्यावरती अग्रसर डेव्हलपमेंटच्या बाबत संस्कृती असेल क्रीडा असेल इंडस्ट्रीज असेल ह्याच्यात सगळं तर का मग ह्याच्यातसुद्धा आपण जर महाराष्ट्राने जर लीड घेणं गरजेचं आहे त्याचं अनुकरण बाकीचे राज्य करतील हर्ड इम्युनिटीचं जो हे ते करावं कारण त्याच्याशिवाय पर्याय दिसत आज मला सांगा ना इथं संपूर्ण बऱ्याचशा राज्यात गोव्यासारख्या ठिकाणी चालू आहेत तुम्ही त्यांचे जे नॉर्म्स आहेत गाईडलाईन्स प्रमाणे चालू करायला सेंट्रलने सांगितले आज सेंट्रलने सांगितलं किंवा हे जे काय असेल आज मला सांगा मानलं तर देव नाही तर दगड हे लक्षात त्या दगड असतो त्याला शेंदूर फासलं की सगळेजण पाया पडतात आज तुम्ही आज केंद्रातले असतील नाहीतर प्रत्येक राज्यातले लोक असतील लोक ऐकतात म्हणून तुम्ही तर तुम्ही जर त्यांची जर परिस्थिती जर समजून घेतली नाही तर तुमचं आणि आमच्याप्रमाणे ऐकण्यात जाणार नाही त्यामुळं त्याला पर्याय काय पर्याय एकत्र हर्ड इम्युनिटी ज्याच्यामुळे आहे ना आपल्यामध्ये त्याच्यामुळं अँटीबॉडीज प्रत्येकाचे जे येतात ते निर्माण होतील स्ट्रॉंग होतील आता मी काय मेडिकल स्टुडंट नाही पण निश्चितपणे जे काय आता बरेचसे डॉक्टर्स आणि जे तज्ज्ञ रिसर्च आणि सायंटिस्ट या लोकांचं तेच म्हणणं आहे का मग घेत नाही हे काय जे मिनिस्ट्रीमध्ये सगळे आहेत त्याच्यावरती डिसिजन माझं म्हणणं तुम्ही डिसिजन घेऊच नका ना जे ह्या देशामध्ये जे तज्ज्ञ सायंटिस्ट आहे ना त्या लोकांची एक मीटिंग बोलवा ना हा ऑपोजिशन हा याच्यात काय त्याला म्हणतात सत्तेते हा ह्या सगळ्यांनी राज्यातल्या सगळ्यांनी त्या त्या राज्यातले तज्ज्ञ लोकांची मीटिंग का बोलत नाही बोलवा ना मीटिंग केंद्रातल्या लोकांनी केंद्रातले जे पंतप्रधानांनी ह्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी मी म्हणजे त्यांना पण हे सुचवलंय मेल पाठवलंय म्हणलं तुम्ही मीटिंग घ्या जे लोक आहेत तुम्हाला माहिती आहे सगळे जे जे रिसर्चमध्ये आहेत कारण की राज्यकर्ते म्हणून तुम्ही आम्ही हे लोक सगळे राज्य करू शकतो लोकशाहीमध्ये हे पण हा जो कॉल घ्यायचा आहे हा ह्यांच्या आमच्या सगळ्यांपेक्षा तुमच्या आमच्यापेक्षा हे जे त्यातले तज्ज्ञ आहेत सायंटिस्ट रिसर्चर्स ते जे मेन आहेत असे अनेक दिग्गज आहेत या लोकांना बसून त्यांचं ॲडवाईस घेतलं पाहिजे ना तर याच्यातनं मार्ग निघणार आहे उदयनराजे म्हणणार लॉकडाऊन उठवा कोण म्हणणार उठू नका कोण म्हणणार काय लय शहाणे म्हणलं शहाणे बिने जाऊन द्या प्रॅक्टिकल सांगतोय
उद्या लोक ऐकतात, उद्या जर समजा उपासमारीची वेळ आली, ऑलरेडी आलीच आहे, कोण ऐकणार आहे? आणि कुठलं तुमचं जिल्हा प्रशासन ते कंट्रोल करू शकतं? कोणी कंट्रोल करू शकणार नाही. आणि उद्रेक व्हायच्या आत त्याच्यावरती हे निघायला पाहिजे. ते म्हणले आता काय जे राज्य शासनाकडनं जे आले ते शेवटी बांधलेत ना, त्यांचा दोष नाही. ते म्हणतात त्यांनी अग्री केलं, तुम्ही जे म्हणतात त्या मताशी मी सहमत आहे, पण माझे मी काय करणार? जे तिथं ठरतं तर जे ठरवणार आहेत त्यांनी, हे तसे रिसर्च आणि सायंटिस्ट लोकांना बोलून त्यांच्याकडनं ॲडवाईस घेऊन त्यांनी सगळं मार्गदर्शन केलं पाहिजे. ह्यांचं मार्गदर्शन घेऊन काय करणार होतो? ह्याच्यापैकी कोण आहे काय आता जेवढे मिनिस्ट्रीमध्ये आहे महाराष्ट्राच्या, आपल्या राज्यापुरतं मला तिथे कोण आहे सायंटिस्ट किंवा रिसर्च मध्ये आहे का केलेलं? नाही. मग हे काय ऍडवाइस देणार? यांनी त्या तज्ञांचं बोलवलं पाहिजे ना सगळ्यांना मिळून, सगळ्यांनी मिळून. हा आताचा जो आकडा वाढतोय महाराज, त्यामध्ये गव्हर्नमेंट कमी पडते असं वाटतंय का कुठेतरी राज्यात? एक लक्षात घ्या, कोणाच्या हातात नाही. जे मरणार ते मरणार, जे जगणार ते जगणार. दरवर्षी एक लक्षात घ्या, पण प्रत्येक जो कोण जो ज्याचं निधन होतं तो करोनामुळे गेलाय का नाही ते तुम्ही बिंदास थापता की करोनामुळे? असं कसं? दर वर्षाला तुम्ही बघा, तुम्ही जे स्टॅटिस्टिक्स आहे, आज ना उद्या प्रत्येक जो जन्माला येतो तुम्ही आम्ही आपल्याला जायचंच आहे. कारण मी माझ्या सरकार एखादा असतो जो म्हणजे मरण नसतं सोडून द्या. पण जोक सपाट, पण खरं सांगतोय, आज ह्या संपूर्ण 1.37 बिलियन पॉप्युलेशनमधनं दर वर्षाला जेवढे लोक दररोज जेवढे जन्माला येतात तेवढ्यापैकी तेवढे साधारण तेवढ्यांचं निधन होतं ना. एज फॅक्टर असतो, काय दुसरं आजार पण असेल, हे असेल ते असेल. आणि आता मेन काय झालं आहे माहिती आहे का, की सगळीकडं आता करोना हा इश्यू म्हणजे एवढा हायलाईट झाला आहे ना की बोलायचं. अहो काय लोक हार्टचे पेशंट असतात, डायलिसिस असतात, बाकी तिथं आता लोक जाय त्या लोक ते लोक आता त्यांची संख्या जास्त व्हायला लागली. आणि मग आता करोना घालून टाका, काय कोण बघायला कशाला वेळ घालायचा? टाका करोना करोना याचं हे पोस्टमॉर्टम केलं जात नाही कशामुळे, तर तुम्ही ते बघाल, बघितलं तर पाहिजे ना. नाही बघितलं तर काय होणार आहे? लोक आज जे वयस्कर लोक आहेत ते म्हणतात आम्ही जायचं कुठं? सगळे सुपर स्पेशालिटी जे हॉस्पिटल आहेत त्या पैशात जवळपास सगळे तुम्ही करोनासाठी घेतले. ते कोण ऑस्ट्रेलियाचं कोणतरी रिसर्च त्यांनी सांगितलं की चिकनमधून झालं, हे खायचंच नाही. असं तसं मारायचं मग खाऊन पिऊन मारा की मग. नारासाहेब, एमआयडीसीचा एक प्रश्न तुम्ही घेतला होता की लोकप्रतिनिधींनी काही जागा लाटल्या, त्याबद्दल काय? लाटल्या नाही हो लोकप्रतिनिधी, असं नाही माझं म्हणणं. काही तर काही लोक एमआयडीसी चालले, हा मेन मुद्दा होता. नगरपालिकेचे काय विषय होते ते काही एवढे म्हणजे महत्वाचे आहेत, पण हा मेन महत्वाचा प्रश्न आज ह्याच्यातनं सोडवणूक झाली पाहिजे. बाकी जे काय नगर बरेचसे आता एमआयडीसीचे काय लोक आले होते, त्यांचं म्हणणं की मुळात जी एमआयडीसी आहे त्याचं प्लॉटिंग चाललंय तिथं, तर ती जागा पहिले एमआयडीसी ज्यांना इच्छुक आहेत ते एमआयडीसी जी अक्वायर केली एमआयडीसी ते एमआयडीसी करता वापरण्यात आली पाहिजे ना, का प्लॉट्स पाडायचे आणि मग तो आमची जागा अक्वायर करा. हे दिलं हॉटेल रेस्टॉरंटच्या बाबतीत सुद्धा मी बोललो, त्यांनी सांगितलं की जर समजा जे काय म्हणलं तर आता तिथं जे लोक नोकरी करतात त्यांचा उदरनिर्वाह कसं व्हायचं? त्यांनी सांगितलं की जर ते क्वारंटीन सेंटर म्हणून जर तुम्ही करत देणार असाल तर मी परवानगी देईल, ते करतील. आता ते हॉटेल असोसिएशनचे जे लोक आहेत ते त्यांच्या परीने करतील. त्यांनी आता मला वाटतं मानसी का मानस काय त्यांना दिले त्या पद्धतीवर ते म्हणले आम्ही देऊ. महाराज, तुम्ही हे मुद्दे जे मांडले आहेत आता ते तुम्ही मुख्यमंत्र्यांना पुढे मांडणार असता, म्हणजे त्यांच्यापर्यंत होणार असता? हा, मुख्यमंत्र्यांकडे हे मुद्दे जाणार आहेत का? ते येणार कधी जाणार मांडणार. 2 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री होते साताऱ्यात, मला कल्पना कोणी दिलीच नव्हती. मला माहित असत नाही ते असत ना लोकप्रतिनिधीला प्रत्येकांना कलेक्टरने कळवायला पाहिजे ना प्रत्येकाचे. माझ्या ऑफिसला आलं पाहिजे ना की यांचा दौरा याचा दौरा आहे. त्यांना वाटतं की आम्हालाच दौरे पडतात त्यामुळे आम्हाला कोणी कोणाचे दौरे ते पाठवत असत. हे असेल ते म्हणजे कलेक्टर नाही, या ऑफिस जो कोण संबंधित डेस्क आहे
प्रोटोकॉल त्यांचे पत्ते पाळले पाहिजे. बाकी काय अजून? आणि हा रेल्वेचं जे आता सुरेश प्रभू असताना रेल्वे मिनिस्टर असताना त्या तिथं आपण कराड चिपळून आणि इथलं डबलिंग हे केलं होतं. डबलिंगच्या संदर्भात काही ठिकाणी लँड ॲक्विजिशन झालं नाही त्यामुळे ते काम रखडलंय. तर 8 तारखेला पुण्यात मीटिंग बोलवली आहे. त्याचा मार्ग निघेल त्यात. त्याला तुम्ही तुमच्यापर्यंत जेवढं करता येईल तेवढं करा. एक मोठा प्रोजेक्ट आणायचं आमचं माझं मानस आहे रेल्वेचं सातारा जिल्ह्याकरता आणि संपूर्ण सातारा जिल्हाच नाही तर सगळं पश्चिम महाराष्ट्र त्याचा फायदा होईल. ॲक्च्युली युनिट्स बरेच वेळ हे वॅगन मॅन्युफॅक्चरिंग असतं ना त्यातनं इथं जागा पण भरपूर आहे. ते त्या हिशोबांची चर्चा झाली. त्यांना म्हणलं शासनाची बरीच जागा तिथे आहे त्यामुळे प्रोसेस मिळेल तर त्याचं प्रोजेक्ट ऑलरेडी सबमिट करायचे आहे. झालं की ते आणि लोक द्यावं एवढीच. गणेश उत्सवासाठी त्यांना सांगितलं दरवर्षी 50 लाख खर्च करावा लागतो. कृत्रिम गड ते आम्हाला एक जागा ऑलरेडी जी आहे जरी नगरपालिकेचं गार्डनचं रेझोल्युशन ती जागा आम्हाला आम्ही ते डेव्हलप तरी करू कायम दरवर्षी कुठून आणायचे. महापालिका असते तर ठीक आहे मग नगरपालिका महापालिका व्हायला जर तर लोकांना भरपूर कष्ट घ्यावे लागतात. ते काय मी काय सांगू नये तुम्हीच त्याचा प्रचार केला तर बरं होईल. 500 मीटर जेलच्या जो परिसर आहे म्हणलं काय बरेचशे बिल्डिंग तसं बघायला गेलं तर मग हे अतिक्रमण झालं ना सर होई ना क्यापर्यंत अतिक्रमण म्हणायचं ना आहे की नाही. बरेचसे म्हणजे जेलच्या वेळेस म्हणजे त्या किती 100 वर्षापूर्वीच्या पण बिल्डिंगचं घर आहे. हे जेल बाहेरच्याच बाजूला कुठेतरी घ्यावं ते नाही ते जेव्हा होईल तेव्हा होईल ते करायला पाहिजे ठीक आहे. पण जेव्हा ते घेतील पण आता बाकीचे जसं आहे त्या हिशोबाने एकदम लागून नाही पण काय अंतर सोडून तिथं परवानगी देण्यात काहीच हरकत नाही. मला साहेब गणेश उत्सवाच्या अनुषंगाने काय सांगाल तुम्ही यंदाच्या वर्षीचं? गर्दी होऊ नये म्हणजे लोकांनी सोशल डिस्टन्स पाळावं. नाही पाळणार ना म्हणून जर मूर्त्या छोट्या केल्या तेव्हा डॉल्बीचा विषय तुम्ही जो सगळ्यांचा आवडता विषय खास करून संपुष्टात आला. बाकी काय तर सगळ्यांनी छोटी प्रत्येकाने जबाबदारी निभावं खास करून उदयनराजेंनी वागावं जबाबदारी. महाराज भारत चीन सीमेवर जरा आता तणाव आहे. काय कुठं चाललंय काय चाललंय लोकांना तर काय त्यापूर्वी सारखं लढायचं युद्ध नाही आहे कुठले काय आता आहे सगळं पाटणावरचा खेळ. महाराज स्वतः म्हणणार काय सांगतो ना यांना काय करत नाही. सगळ्यांनी खरं तर एकत्रितपणे येऊन आणि हे जे घडतंय ना हा धडा आहे निसर्गाचं आपल्याला शिकवतं आपल्याला काय निसर्ग सांगतो. त्यावेळेस मला वाटतं 10-15 वर्षापूर्वी BBCला तुम्ही बघा त्यावेळेस BBCमध्ये ते दाखवलं होतं आपल्या देशातले लोक कसं आहे ते बायो आपलं नाही ते टॉक्सिक वेस्ट असतं ते इतर कंट्रीजमधनं लोकांनी इम्पोर्ट केलं त्याच्यावरती करोडो रुपये त्यांनी हे केले ते ऑनलाईन त्यांच्या स्वतःच्या जमिनीत तिथे होत्या त्याकडून ठेवलं. पाऊस पडला पॉल्युशन सगळं गेलं टॉक्सिक सगळं बाकी जे अंडर वॉटर जे असतं सगळं हे असतं नदीच्या खालचं जे पाण्याचं साठा असतं ते मिसळ असं होणार नाही तर काय किती गेले 15-20 वर्ष फोटो माझा तर घसा मीच बोलणं सोडून दिलं. काय मी एकटं बोलतो त्यामुळे लोकांना वाटतं की काय काहीतरी वेड्यासारखे बोलतात आणि बाकीचे अतिशहाणे प्रत्येक फॅक्टरी साखर कारखाना असू दे किंवा मग बाकीचे कुठले एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट हा मस्त आहे जाऊन चेक करा ना किती आणि मॅन्डेटरी आहे जर तसे नाही खड्डा खोदायचं मळी सोडायची हे करायचं ते चाललं अजून काय त्याच्यामुळे संपूर्ण तुमचं जे अंडर वॉटर जे असतं ते विहिरी बाद सगळ्या खान सगळं दोषित झालं आहे ते आपल्यामुळं निसर्ग नाही
हे समजून घेतलं पाहिजे. लोकांना वाटतं की काय चला ठीक आहे आणि हे झालंय ना हे आज आपल्याला हे पहिले एवढे रोगराई नसेल. हे सगळं ह्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची. आपण सुद्धा कचरा कुठं पण टाकतो काय पण करतो तर आजच्या परिसरात सुद्धा एवढ्या तिथं बाटल्या फिटल्या आणि हे कचरा एवढं तिथं तुम्ही म्हणजे टुरिझम आणि तिथंच काय सगळीकडे प्रत्येकाने थोडंसं मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी समजून वागलं पाहिजे. महाराष्ट्रात आपण सकाळी जॉगिंग करताय आणि योगा करताय आणि त्या कोरोनाच्या पार्श्वभूमी लोकांना काय संदेश द्याल फिटनेससाठी? तुम्ही सगळे फिट राहा आणि काय जगायचं असेल तर फिट राहा नाही तर मग आहेच. तुम्ही स्वतःही फिटनेसकडे लक्ष देताय. अजून बघतो ना.